येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिर उभारणीच्या कामाचा शुभारंभ होत आहे. या शुभारंभाला आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अपशकून केलाय. श्रीराम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का असे वक्तव्य करून त्यांनी श्रीराम भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत असे विधान करणे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. सर्व महाराष्ट्रातून भाजप मोर्चे कार्यकर्ते श्रीराम नाव लिहिलेली पत्र पाठवित आहे. नाशिक जिल्ह्यातून 20,000 कार्यकर्त्यांनी पत्रे पाठवत पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला असल्याची माहिती भाजप मोर्चे अजिंक्य साने व अमित घुगे यांनी दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार माननीय शरदजी पवार साहेब यांनी मागील काही दिवसापूर्वी प्रभू श्रीरामचंद्राचं जे अयोध्येमध्ये मंदिर होतं आहे त्या भूमिपूजन कार्यक्रमाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि या देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम हे शरदजी पवार करत आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रभू श्रीराम मंदिराच्या बाबत निकाल दिल्यानंतर मुळात हा वादग्रस्त विषय उपस्थित करणं हे देखील सर्वोच्च न्यायालयाचा देखील अपमान आहे आणि अशा पद्धतीने देशामध्ये कोरोनाच्या कालखंडामध्ये चुकीच्या पद्धतीचं राजकारण तापवायचं व आपली वैयक्तिक पोळी भाजून घ्यायची हे जे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरू आहे त्याचा निषेध करण्याकरता व प्रभू श्रीराम हे शरदचंद्रजी पवार साहेबांना सुबुद्धी देव व त्यांना या विषयाची जाणीव करून देण्याकरता भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सर्व महाराष्ट्रभर त्यांना जय श्रीराम लिहिलेले हे पत्र आम्ही पाठवत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री शरद पवार साहेब यांनी राम मंदिराची उभारणी केल्यानं कोरोना जाणार आहे का असं निराशाजनक वक्तव्य करून सर्व राम भक्तांच्या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये मुंबईतील पवार साहेबांच्या सिल्वर ओक या बंगल्याच्या पत्त्यावर 20 लाख पत्र जय श्रीराम लिहिलेले पत्र त्या ठिकाणी आम्ही पाठवून त्यांना प्रभू श्रीरामचंद्रांची आठवण करून देणार आहोत. आपण बघितलं असेल की लॉकडाऊनच्या काळामध्ये पवार साहेबांचा रेडिओवर गीत रामायण ऐकण्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला होता. मग आमचा सवाल आहे की तो व्हिडिओ सुद्धा केवळ दिखावा म्हणून त्या ठिकाणी होता का. या प्रसंगी अजिंक्य साने, अमित घुगे, अमोल पाटील, सुमित नहार, हर्षद जाधव, ऋषिकेश आहेर, विजय बनसोड आदी पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.